सर्व शिक्षा अभियान RTA 2009 म्हणजे अर्थात शिक्षणाचा अधिकार यानुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुला मुलींना शिक्षण मोफत दिले जाते. महाराष्ट्र सरकारने त्यांना 3 वर्षाची अल्टिमेट दिलेला आहे की 3 वर्षामध्ये जे काही RTA 2009 नुसार जितके काही सुख सुविधा शाळेला उपलब्ध असतात त्या त्यांनी पूर्ण करण्यात याव्या. ज्या ज्या घेतल्या जातो त्यावेळेस असं लक्षात येते की 3 वर्ष लोटून सुद्धा RTA 2009 आहे त्याचा पूर्ण पुरेपूर हा उपयोग झालेला नाही आहे. या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठी मराठी शाळा म्हणून ओळखली जाणारी जिल्हा परिषदचीच मराठी पूर्व केंद्रीय मराठी माध्यमिक शाळा जामून ही अशी जी अपयशी ठरलेली शाळा आहे. कुठल्या वर्गात आहेस तू? तू शौचालयाला कुठे जातो? चल दाखवतो का मला तू? चल मग. अरे खेळासाठी या ग्राउंड मध्ये तुम्हाला साहित्य देतात? काही नाही, काही भी खेळ. पाणी कुठे पितो तू? चल दाखव. पुस्तकं वाचायला भेटतात? हो. कुठले कुठले? आणखी काही गोष्टीचे वगैरे? हो. काही मासिक? नाही. या शाळेमध्ये खेळण्याचं साहित्य आहे नवीन, परंतु ते शोपीस म्हणून ठेवलेलं आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यात दिल्या जात नाही आहे. या शाळेला वाचनालय नाही आहे. शौचालय आहेत, परंतु शौचालयाला लॉक नेहमी लॉक लावलेले असतात. मुलामुलींना शौचालयात जाता येत नाही, त्यामुळे ते मूत्रीघराचाच उपयोग शौचालय म्हणून करतात. माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी असे अपील करतो की त्यांनी येथील पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यांना फोन करून त्यांच्यावर दबाव आणावा आणि येथील जे RTA 2009 नुसार जे सुखसुविधा नाही आहेत ते पूर्ण करण्यास त्यांनी सहकार्य करावं. त्यांचा नंबर आहे 0726-22-41-69 या क्रमांकावर फोन करून त्यांच्यावर दबाव आणावा. मी विनोद वानखडे बुलढाणा जिल्ह्यातून महाराष्ट्राकरिता इंडिया 100 साठी.